मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गौरी उदयला विचारते की जयदीप सरांची खुर्ची कुठं आहे तर उदय उगाचंच काहीतरी संदर्भहीन उत्तरं देत असतो तेव्हा गौरी रागानं म्हणते की जोपर्यंत जयदीप सरांची खुर्ची इथं येत नाही तोपर्यंत कुणीही बसायचे नाही असं म्हणत सर्वांना उभं करते तेव्हा शिपाई खुर्ची घेऊन येतो तर उदय त्या शिपायाला ती खुर्ची समोर ठेवायला सांगतो तर गौरी म्हणते नाही ती खुर्ची माझ्या खुर्चीच्या बाजूला ठेवा असं म्हणते ते बघून उदय आणि देवकीचा चेहरा पडतो तेव्हा गौरी जयदीपला आपल्या जवळच्या खुर्चीत बसायला लावते तेव्हा उदय विचारतो की आता बोनस वाटप सुरू करायचं का तर गौरी हो म्हणते गौरी पुढं म्हणते की बोनस वाटप हे जयदीप सरांच्याच हस्ते होईल तेव्हा उदय म्हणतो की कंपनीचे मालक हे बोनस वाटप करतात कंपनीचे तसे प्रोटोकॉल आहेत तर गौरी म्हणते तरीही हा मान जयदीप सरांचाच आहे असं म्हणून सर्वांना जयदीपच्या हस्ते बोनस वाटप करतात इकडे घरी आल्यावर आपला प्लॅन फसला म्हणून देवकी नाराज झालेली असते पण शालिनी म्हणते की, की आत्ता खरी मजा येणार आहे मी बरोबर जयदीपला कचऱ्यात टाकणार आहे असं म्हणते आणि आत्ता कुठं आग लागली आहे दुसरीकडे जयदीप व शेखर माईदादांकडे आलेले असतात तिथं सगळे गप्पा मारत असतात आणि सगळे खूप खुश असतात शेखर आणि जयदीप गौरीचं खूप कौतुक करतात त्यानंतर रात्री रूममध्ये जयदीप गौरीला कंपनीच्या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतो तर गौरी मात्र नाराज असते गौरीला खूप वाईट वाटत असतं की जयदीप आता कंपनीचा मालक काय साधा कर्मचारीही नाही इकडं व शालिनी झोपायची तयारी करत असतात तर माई तिथे येतात आणि शालिनीला म्हणतात की आज कंपनीत जयदीपला बसायला खुर्ची ठेवली नव्हती हे तुझंच कारस्थान होतं असं म्हणतात तर शालिनी म्हणते काहीही झालं तर माझ्यावरच कसं काय येत तेव्हा माई पुन्हा तिला म्हणतात की या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी तुझी आणि उदयची होती जर यापुढं काही कारस्थान करशील तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणतात आता यापुढच्या भागात शालिनी काय नवीन कार्यस्थानं करणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व शेअर करायला विसरू नका